सांगली जिल्ह्यात आज शनिवारी नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्यात दोनशे बावन्न नवे रुग्ण सापडले असून सांगलीत एकशे तेहतीस तर मिरजेत सत्तेचाळीस कोरोना बाधितांचा समावेश आहे दिवसभरात एकशे पंचावन्न रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकशे त्र्याहत्तर जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे दोनशे बासष्ट नवे रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील पंधरा जत तालुक्यातील तीन कडेगाव तालुक्यातील सहा कवटेमहागाळ तालुक्यातील सात मिरज तालुक्यातील एकवीस पलूस तालुक्यातील तीन शिराळा तालुक्यातील सात तासगाव तालुक्यातील तीन वाळवा तालुक्यातील सात आणि मनपा क्षेत्रातील एकशे ऐंशी रुग्णांचा समावेश आहे तर तब्बल नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे यामध्ये बावचीतील ऐंशी वर्षीय पुरुष कासेगाव येथील पंचेचाळीस वर्षीय पुरुष सांगलीतील एकोणपन्नास वर्षीय पुरुष सत्तर वर्षीय पुरुष शहात्तर वर्षीय महिला एकोणसाठ वर्षीय पुरुष मिरज येथील सत्तावीस वर्षीय महिला पासष्ट वर्षीय महिला त्र्याहत्तर वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे परजिल्हा कोल्हापूर येथील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली असून रत्नागिरी येथील त्रेसष्ट वर्षीय पुरुष हातकणंगे येथील सदुसष्ट वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आज दिवसभरात नवीन रुग्ण दोनशे बावन्न उपचाराखालील असलेले रुग्ण दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर बरे झालेले रुग्ण एक हजार नऊशे मृत्यू झालेले रुग्ण एकशे छत्तीस एकूण कोरोनाबाधित चार हजार चारशे अठ्ठेचाळीस प्रकृती चिंताजनक असलेले एकशे त्र्याहत्तर आजचे कोरोनामुक्त झालेले एकशे पंचावन्न अशी नोंद झाली आहे अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली